नमस्कार मंडळी, मी श्रुती शेवाळे. जय श्री राधे कृष्ण. तर आता आम्ही तीन गणपतींचं दर्शन घेतलेलंच आहे. आता चौथा गणपती आहे रांजणगावचा महागणपती. आता आम्ही रांजणगावच्या महागणपतीला थोड्याच वेळात पोहोचतोय आणि आता आम्ही पोहोचलेलो आहे रांजणगावच्या महागणपतीला. बाहेरून असं भव्य आणि दिव्य ही अशी कमान पाहूनच खूपच छान वाटलं. तर बाहेर असा दोन्ही बाजूला दोन हत्ती आहेत आणि आता आम्ही सगळी आतमध्ये प्रवेश करत आहोत रांजणगावच्या महागणपतींचं दर्शन घेण्यासाठी. तर आता आधी आम्ही बाहेर सगळ्यांनी फोटो काढले आणि आता आम्ही आतमध्ये निघालेलो आहे. कमाणीतून थोडंस बऱ्यापैकी आतमध्ये जायचं आहे, मग नंतर मंदिर येतं. मग आम्ही इथं देवासाठी दुर्वा, फुले, नारळ घेतले. तसेच मी मयुरेश्वरचा देखील नारळ आणला होता, जो अष्टविनायक दर्शनामध्ये प्रत्येक गणपतीच्या पायी ठेवायचा असतो. तो आता आम्ही आतमध्ये प्रवेश करत आहोत. तर हे आहे रांजणगाव. तर हा आहे रांजणगावचा महागणपतीचा मंदिराच्या बाहेरील एरिया आहे हा. तर आत प्रवेश करताना अशा दोन छान मूर्त्या होत्या इथं. तर आता मी आतमध्ये प्रवेश करत आहे. माझ्यानंतर आता हे आतमध्ये प्रवेश करत आहेत. आई आणि मी प्रवेश केल्यानंतर आता हे प्रवेश करत आहेत आणि आता यांच्यानंतर दादा आतमध्ये प्रवेश करत आहेत. तर हे मंदिर बाहेरून असं दिसतं, पण जो मंदिराच्या आजूबाजूचा एरिया आहे तो फारच भव्य, दिव्य आणि खूपच मोठा आहे. त्यामुळे इथं मुलांना खेळायला देखील फारच छान होतं. त्यामुळे मुलांनी ती इथं खूप छान आनंद घेतला खेळण्याचा. तर असा हा मंडप आहे बाहेर आणि मग आतमध्ये प्रवेश करायचा आणि आता आमचं दर्शन फार सुंदर झालेलं आहे. तर हे आहेत रांजणगावचे महागणपती. इथं विहीर आहे आणि वर अशी महादेवांची पिंड आहे. विहीर बघून मला तर फारच भीती वाटली. आता दादा निघालेले आहेत विहीर पाहायला आणि महादेवांचं दर्शन घेण्यासाठी, दादा आणि राजेश्वरी. मग आम्ही बाहेर असं थोडं फिरलो मंदिराच्या. खूप मंदिराचा बाहेरचा जो एरिया होता तो फारच स्वच्छ होता. त्यानंतर मंदिराच्या थोडं बाजूला अशी ही महादेवांची पिंड आहे. बऱ्यापैकी आता रात्र झाली होती, मंदिर कदाचित आता थोड्या वेळाने बंद होणार होतं, त्यामुळे आता पूजा वगैरे इथली काढली होती. तर आता आम्ही दोघं इथं आतमध्ये दर्शन घेत आहोत. इथं अगरबत्ती, धूप याचा धूर आतमध्ये होता, फारच छान वाटत होतं. आणि आता आम्ही महादेवांचं दर्शन घेतल्यानंतर मग दादांनी घेतलं महादेवांचं दर्शन. आता दादा प्रवेश करत आहेत आतमध्ये आणि हा जो आतमध्ये धूर होता तो मी शूट केलेला आहे, फार छान वाटत होता. त्यानंतर महादेवांचं दर्शन घेतल्यानंतर मग हे असं इथं वेगवेगळ्या प्रकारचे चित्र पाहायला मिळतात. या चित्रांतून खूप काही शिकायला मिळतं. बऱ्याच गोष्टी आहेत ज्या समजतात या चित्रांची पाहणी केल्यानंतर. आणि अशा प्रकारे आमचा रांजणगावच्या महागणपतींचा जो प्रवास होता तो संपलेला आहे. आणि आता आम्हाला भूक लागली होती, मग आम्ही या हॉटेलमध्ये इथं आलो. तर या हॉटेलच्या बाहेर इथं मुलांना खेळण्यासाठी खेळणी होती, तर मुलांनी त्याचा भरपूर आस्वाद घेतला होता. नंतर मग थोडा बारीक पाऊस पडत होता, त्यामुळे मग आम्ही आतमध्ये गेलो. मुलं इकडे खेळत होती तोपर्यंत आम्ही इकडं आतमध्ये ऑर्डर देत होतो जेवणासाठी. आणि मग बारीक पाऊस येऊ लागला, त्यामुळे मग मुलं पण आतमध्ये आली. तर असा हे आस्वाद घेत आहेत खेळण्यांचा.
आता आम्ही आतमध्ये आलेलो आहे. आम्ही सूप मागवलेला आहे, ग्रीन सॅलड मागवलं होतं आणि राजेश्वरीला वरण भात खायचा होता. आता राजेश्वरी वरण भात खात आहे, कारण आता बऱ्यापैकी आम्ही 2 दिवस बाहेर असल्यामुळं आता बाहेरच्या जेवणाचा खूप कंटाळा आला होता. त्यामुळं आम्ही जास्त वरण भातावरच जोर दिला. मग आम्ही पनीर भुर्जी आणि एक व्हेज भाजी होती ती मागवली होती. आता आमचं पण जेवण आलेलं आहे आणि आता आम्ही जेवत आहोत. तर ही आहे व्हेज भाजी, व्हेज मिक्स भाजी होती ही. आता मी जेवत आहे, मला जेवण आवडलं होतं. इकडे प्रजू पण माझ्या बाजूला बसले आहेत, ते पण थोडं थोडं जेवत आहेत. त्यानंतर मग जेवण झाल्यानंतर आम्ही स्वीट मागवलं. राजेश्वरी इकडे फ्रेंच फ्राईज मागवले आणि स्वीटमध्ये मी हलवा मागवला होता जो फारच सुंदर होता. आणि अशा प्रकारे आजचा प्रवास आमचा इथेच संपलेला आहे. आता आम्ही निघालेलो आहे ओझरच्या गणपतीला. आता आमचा मुक्काम तिथंच होणार होता, ओझरच्या गणपतीला. आणि लवकरच आता आम्ही ओझरच्या गणपतीचं दर्शन घेणार आहे.